खूपच मस्त वाटली, कारण आत्तापर्यंत आत्ता ज्या काही फिल्म्स येत आहेत त्याच्यामध्ये एकदम वेगळा विषय वाटला आणि खूप सटल आणि छान घेतली आहे फिल्म असं मला वाटलं. म्हणजे प्रत्येक फ्रेम, एक तर पाऊस असल्यामुळे खूप छान बघावीशी वाटली, प्रत्येक फ्रेम सुंदर घेतली आहे, सगळ्यांची कामं खूप छान, छोटे छोटे रोल आहेत प्रत्येकाने, एक एक सीन जरी केला असला काही आर्टिस्टनी तरी तो अतिशय सुरेख आणि मनापासून सगळ्यांनी कामं केली आहेत. आणि राजेंद्र तालकाने खूप छान टेकिंग त्यांचं आणि दिग्दर्शन खूप छान आहे. आणि मुख्य म्हणजे ऑब्व्हियसली साऊंडवर अख्खा पिक्चर आहे, तर साऊंड पण खूप आवडला मला, खूप छान घेतलं सगळे इफेक्ट आणि सगळं, एव्हरीथिंग इज व्हेरी ब्युटिफुल. तर पावसाचा आनंद तुमच्याकडे एक वेगळाच आनंद, पावसाबद्दल आणि या मूवीबद्दल काय? अगदी म्हणजे रेनी डे म्हटल्यानंतर माझा अल्बम गारवा हा पावसाचा असल्यामुळे तो इतकी अटॅचमेंट आहे माझी पावसाची, माझं रिलेशन खूप क्लोज आहे. आणि जेव्हा मला कळलं की रेनी डे हे नाव ऐकल्यानंतर म्हटलं की नाही आज रेनी डे बघायचाच, आणि खूप बरं वाटलं. पाऊस खूप काही आपल्याला देऊन जातो सगळ्या भावना, म्हणजे मग तो रोमांस असेल किंवा इतर सगळ्या काही, आणि हा तर विषय खूपच वेगळा आणि खूप मजा आली बघायला. खूप सुरुवातीपासून इतकी ग्रिपिंग होतं की शेवटपर्यंत काय होणार काय होणार, एक सस्पेन्स पण होता छान, आणि शेवटच्या फ्रेमपर्यंत पिक्चर बघावा असं वाटला.